हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत चिकन 65 आणि हे अगदी हॉटेलसारखं असं बनून तयार होते. इतकं सुंदर लागते की तुम्ही जर एकदा असं चिकन 65 बनवलं घरी तर पुन्हा तुम्ही विकतचं आणणार नाही. तर ह्यासाठी आपल्याला लागणार आहेत चिकन क्यूब्स, बोनलेस चिकन लागणार आहे. तर हे तुम्ही थायचं घेऊ शकता किंवा तुम्ही ब्रेस्ट चिकन ब्रेस्ट पण घेऊ शकता. तर हे मी छोटे छोटे क्यूब्समध्ये कापून घेतलेले आहेत आणि ह्याला आता आपण दुसऱ्या बोलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आता हे बघा, हे छोटे छोटेसे पीस आपण कापून घेतलेले आहेत. यामध्ये आता आपण मॅरिनेशन करून घेणार आहोत. मॅरिनेशनसाठी आपण वापरणार आहोत अर्धा चमचा हळद. नंतर ह्यामध्ये आपण वापरणार आहोत गरम मसाला, आपला घरचा गरम मसाला असतो हा. तर गरम मसाल्याची तुम्हाला रेसिपी आधीच दिलेली आहे. हा आहे चिकन मसाला, टाकते मी ह्यामध्ये थोडासा, अर्धा अर्धा चमचा आपण चिकन मसाला आणि गरम मसाला टाकला आहे. नंतर पाऊण चमचा आपण इथे लाल तिखट टाकतो आहे. तर हे लाल तिखट, त्यामध्ये काश्मीरी मिरची पण ॲड केलेली आहे. आणि इथे आपण टाकतो आहे धणे जिऱ्याची पावडर, एक छोटासा चमचा म्हणजे अर्धा चमचा आपण धणे जिऱ्याची पावडर टाकतो आहे. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी चाट मसाला पण टाकते. चाट मसाला टाकला ना की ह्याला एक छान अशी चव येते. तर चाट मसाला पण आपण इथे टाकून घ्यायचं आहे आणि थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. तर चाट मसाल्यामध्ये थोडंसं मीठ असते त्यामुळे थोडं मीठ सांभाळून टाका. त्यानंतर आता आपण इथे टाकणार आहोत कॉर्नफ्लोअर. तर कॉर्नफ्लोअर इथे कॉर्नफ्लोअरचं प्रमाण असं घ्यायचं आहे की एक चमचा जर तुम्ही कॉर्नफ्लोअर घेतलं तर तीन चमचे तुम्ही इथे मैदा घ्यायचा आहे. तर इथे आपण लिंबू पण पिळून घेणार आहोत. अर्ध आपण लिंबू पिळून घेतलं आहे इथे. तर हा पूर्ण रस आपण लिंबाचा पिळून घेणार आहोत, अर्ध्या लिंबाचा रस आहे. आणि त्यानंतर आपण याच्यात नीट पिळून झालं की ह्यामध्ये आपण टाकणार आहोत मैदा. तर मैदा इथे आपण एक चमचा जर कॉर्नफ्लोअर घेतला आहे तर तीन चमचे आपण इथे मैदा घ्यायचा आहे. आणि जसा हा मैदा वगैरे घेतल्यानंतर एक अंडा आपण घेणार आहोत. तर अंडा तुम्ही कोणतंही घ्या, बॉयलर घ्या, गावठी घ्या, कोणतंही घ्या. आणि एक अंडं फोडून ह्यामध्ये टाकायचं आहे. पांढरा आणि अंड्याचं पांढरं आणि पिवळं दोन्ही पण टाकायचं आहे. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हे बघा छान असं मिक्स करून घेणार आहोत त्याला. तर ह्याच्यात पाणी बिणे काहीच टाकायची गरज आपल्याला लागत नाही. हे बघा छान असं मिक्स होते याला. आता ह्यामध्ये आपण इथे मी कढीपत्ता आहे ना आणून ठेवलेला तो जरा असा हे करून चुरून टाकलेला आहे. हा सुकलेला कढीपत्ता आहे. मी जेव्हा जास्त कढीपत्ता असतो ना तेव्हा मी तो घरी आणून ठेवते आणि नंतर मग तो सुकलेला वगैरे असा टाकते. तर कोणत्या पण ह्याच्यात कढीपत्ता कधी पण टाकला ना तर पोटासाठी खूप चांगला असतो. गॅस वगैरे होत नाही कढीपत्त्याने, ॲसिडिटी होत नाही. तर त्या ह्यामध्ये आपण कढीपत्त्याचं एक वेगळी चव पण खूप छान येते याला जेव्हा फ्राय करतो तेव्हा. तर ह्यामध्ये भरपूरच कढीपत्ता टाका, खूप छान लागते ही रेसिपी. आणि थोडंसं हे बघा मॅरिनेशन 10 मिनिट आपलं मॅरिनेट झाल्यानंतर मी इथे थोडंसं तेल टाकलेलं आहे कढईत आणि ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करायला जास्ती वेळ लागत नाही, 5 ते 7 मिनटात हे फ्राय होऊन जाते. तर चिकन फ्राय व्हायला तसं काही टाईम लागत नाही. तर सगळे असे तुकडे आहेत ना आपण ह्याच्यात टाकून घेऊया आणि मंद आचेवर ह्याला फ्राय करून घेऊया. मंद आचेवर करा नाही तर आतमध्ये चिकन कच्चं राहील तुमचं, वरून लाल होईल पण आतमध्ये कच्चं राहील. तर हे बघा तुम्ही कसे मस्त हे झालेलं आहे. आणि हा जो कलर ह्याला आलेला आहे ना तो आपल्या काश्मीरी मिरचीचा कलर आहे. तर मगाशी जो मसाला आपण टाकला ना त्यामध्ये मसाला आणि काश्मीरी मिरची हे दोघांचं प्रमाण होतं आणि त्यामध्ये काश्मीरी मिरचीचं जरा जास्त प्रमाण होतं. तर हा बघा असं चांगलं लालसर होईपर्यंत मस्त ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. छान असे क्रिस्पी झालं की चिकन आपल्याला लगेच 5-7 मिनटंच लागतात. छान तळून झालं की लगेच ह्याला हे बघा ह्याला काढून घेऊया. तर अशा प्रकारे हे सगळं चिकन असं थोडं थोडं करून सगळं फ्राय करून घ्यायचं आहे आपण. तर आणि फ्राय करून ह्याला बाजूला एका ह्याच्यात काढून ठेवायचं आहे. हे बघा कसं फ्राय झालं आहे. यामध्ये जरा जास्त लाल दिसते आणि प्लेटमध्ये थोडंसं
वेगळा रंग येतो आहे ह्याचा, तर बघा पण लागते खूप सुंदर. तुम्हाला जर इथे फूड कलर वापरायचं असेल, जर तुमच्याकडे कश्मीरी मिरची नसेल तर तुम्ही फूड कलर थोडासा वापरलात ना मॅरिनेशनमध्ये तरी छान लागतं, छान वाटतं. तर आणि बहुतेक 65 फूड कलर वापरतात. तर इथे मी आता हे सगळं चिकन फ्राय करून घेतलं आहे, त्याच तेलामध्ये त्याच तेलातलं थोडंसं तेल काढून ठेवलं आहे आणि जरासं तेल फोडणीपुरतं घेतलं आहे. त्यामध्ये 2 मी मधून शीर देऊन त्याच्यात टाकलेले आहेत. एका मिरचीचे 2 केले आहेत आणि 1 अख्खीच आहे आणि त्यामध्ये भरपूर असं मस्त कढीपत्ता टाकला आहे. आणि कढीपत्ता टाकून त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे 2 चांगला टोमॅटो सॉस. टोमॅटो सॉस टाकायचा आहे आणि लगेचच हे परतायचं वगैरे नाही, लगेचच ह्यावर चिकन टाकून द्यायचं. कारण टोमॅटो सॉस टाकल्यानंतर लगेचच तुमचं चिकन खाली सॉरी सॉस तुमचं जळायला लागतं. आणि हे पटापट असं परतून घ्यायचं आहे, हे बघा छान असं परतून घ्यायचं आहे. जास्त काही करायला लागत नाही. तुमच्याकडे जर फ्रायपॅनमध्ये करत असाल ना तर खूप छान पडते हे करायला. सॉस केलं की लगेच हे मिक्स होते. तर हे बघा आता आपण हे सर्व्ह करूया. आणि हे असंच तुम्ही सर्व्ह करू शकता, खूप छान लागते. इतकी सुंदर ही रेसिपी होते ना, खूपच सुंदर. काही झंझट नाही, जास्त कठीण पण नाही आहे, पटकन होणारी अशी रेसिपी आहे. तर नक्की हे तुम्ही चिकन करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशाच प्रकारे आपण पुन्हा भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.